तुम्ही का त्रास घेतला, मी येणारच होतो तुमच्याकडे, इतक्यात तुम्हीच आलात. तुम्ही माझ्या केबिन मध्ये आलात काय आणि मी तुमच्या केबिन मध्ये आले काय, ऐकून एकच. एकच नाहीये मॅम, तुम्ही अभ्यंकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या सीईओ आहात आणि मी एक साधा एम्प्लॉई आहे. नाही, साधा एम्प्लॉई नाही, एक असा एम्प्लॉई ज्याच्याविषयी सगळ्यांना अभिमान वाटतो. खरंच मलाही खूप अभिमान वाटतोय आज आणि खूप छानही वाटतंय तुम्हाला असं सुखरूप परत पाहून. शिवाय तुम्ही इतके दिवस कुठे होतात, काय करत होतात, कशात गुंतला होतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यामुळे रिलॅक्स्ड वाटतंय. मला तुम्हाला काहीतरी स्पेशल गिफ्ट द्यावं असं वाटतंय, तुम्ही सांगा काय हवंय तुम्हाला. अरे बाप रे मॅम, तुम्ही मला हे सांगितलं हेच माझ्यासाठी खूप आहे. मला खरंच काही नकोय. असं कसं, एखाद्याला जर मनापासून काही द्यावंसं वाटतंय तर समोरच्यानेही मन मोकळेपणाने ते स्वीकारावं. ओके, बघ मी जे मागेन ते द्याल मला, ते खरंच खूप स्पेशल असेल माझ्यासाठी. मागून तर पहा. मग आज संध्याकाळी आपण माझ्या गाडीतून बाहेर फिरायला जायचं, चालेल? चालेल. थँक्यू सो मच मॅम. बस थँक्यू नाही म्हणायचंय. तसं रोहित, मला तुम्हाला विचारायचं होतं, म्हणजे सहज गंमत म्हणून तुम्ही कोणाला कधी असं सांगितलंय का की तुम्ही जी नवीन गाडी घेतली ती मी तुम्हाला गिफ्ट केली आहे? नाही मॅम, मी खरंच असं कोणालाच काहीच सांगितलं नाहीये. ओके, पण एका अर्थी हे खरंच आहे ना मॅम. नाही म्हणजे मी स्वकष्टाने गाडी घेतली हे खरंय. पण माझ्या कष्टांना अर्थ कोणी दिला? माझ्या गुणांचं कौतुक कोणी केलं? मी आज ही गाडी घेऊ शकलो कारण मी या पोझिशनला आहे. पण ही पोझिशन मला कोणी दिली मॅम? तेव्हा ही गाडी मला कोणी दिली याचंही उत्तर हेच आहे ना.